नगर परिषद शेगाव येथे पार पडलेल्या 22 फेब्रुवारी 2021 बैठकीत सौ सुषमा नितीन शेगोकार यांची बहुमताने उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सदन नियुक्ती ही अगोदर असलेले उपाध्यक्ष सौ ज्योतिताई संजय कलोरे यांचा राजीनामा दिल्यानंतरच झाली. या निवडणूक प्रक्रियेत भाजपच्या सौ सुषमा शेगोकार यांनी 19 मते तर काँग्रेसचे उमेदवार शेख नईम यांनी 7 मते पडली. तर यावेळी MIMचे वसीम पटेल तटस्थ राहिले. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून सौ शकुंतला पांडुरंग भुज तर सहायक म्हणून प्रशासन अधिकारी ठाकरे यांनी काम पाहिले. सौ सुषमा शेगोकार यांच्या नगर परिषद उपाध्यक्षपदी नियुक्तीने शहरात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शहरात भोई समाज शेगाव कडून त्यांच्या भोईराज चौक येथे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भोई समाज आणि जयलक्ष्मी नवयुक्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून सत्कार केला. तसेच बचत गट CIFच्या महिलांनी सुद्धा त्यांचे स्वागत केले. नमस्कार, मी सुषमा नितीन शेगोकार नगरसेविका होते आणि काल माझी उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर माझ्या नगरपालिकेचे सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे जे मला मुलगी मानतात ते माझे पांडुरंग आणि गटनेते माझे सर्व नगरसेवक मित्र परिवार सर्वांनी मला चांगल्या प्रकारे सहकार्य करून उपाध्यक्षपदी माझी निवड करून दिली. त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. आणि माझ्या जे वार्डाचा जो विकास आहे तो मी या पक्षामध्ये येऊन सुद्धा माझ्या वार्डाचा विकास झालेला आहे. त्याबद्दल पुन्हा मी त्यांचे सर्वांचे आभार मानते. आणि माझ्या मी बौद्ध समाजाचे असून सर्वांनी मला सहकार्य केले आणि उपाध्यक्षपदी निवडून आणले. आणि याचेही पुढे मी जर आता उपाध्यक्ष झाले आहे त्याच्यामुळे शेगाव शहराचा कुठल्याही विकासाचं बाबतीत कुठलंही काम असेल तर मी चांगल्या प्रकारे ते योग्य पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करणार. एमसी न्यूज करिता रवींद्र शेगोकार शेगाव.